नमस्कार, मी विलास बडे. आपण पोहोचलोय विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यामध्ये. वाशिम जिल्हा हा खरं तर तसं पाहिलं तर देशभरातल्या जैन समाजाची काशी म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचबरोबर देशभरातल्या बंजारा समाजाची काशी पोहरादेवी देखील याच वाशिम जिल्ह्यात आहे. आणि आत्ता आपण जिथं उभे आहोत ते आहे सय्यद बाबा दर्गा. हे सय्यद बाबा दर्गा म्हणजे जगभरातल्या पठाणांसाठीची काशी म्हणून देखील याची ओळख आहे. शिवाय वाशिम जिल्हा हा गेल्या काही दिवसांमध्ये एक कोठार बनून समोर आलेला आहे सोयाबीनचं. आधी कापूस आणि आता सोयाबीन ही जिल्ह्याची ओळख बनली आहे. पण अजूनपर्यंत राजकीय ओळख या जिल्ह्याला मिळू शकलेली नाही आहे. तेव्हा 2019 लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं इथल्या तरुणांना नेमकं काय वाटतंय जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलोय वाशिममध्ये आणि भरूया यूथ कोर्ट. नमस्कार, महाराष्ट्राचा खणखणी शो यूथ कोर्टमध्ये आपण पोहोचलोय विदर्भातल्या वाशिम शहरात. वाशिम शहरातलं हे महाविद्यालय, ज्या महाविद्यालयानं इथल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं एक महत्वाचं काम बजावलं. राजस्थान महाविद्यालय, ज्या महाविद्यालयाची स्थापना 1944 साली झाली आणि तब्बल 3 वेळा नॅकचा अ दर्जा मिळवलेलं हे महाविद्यालय आहे. आणि या महाविद्यालयातले हे सगळे तरुण आज यूथ कोर्टात जमले 2019 राजकीय फैसला करण्यासाठी. माझ्या या बाजूला आहेत राहुल गांधी समर्थक, तर या बाजूला आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थक. पण पहिल्यांदाच इथल्या तरुणांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की इथं अपक्ष सुद्धा मोठ्या संख्येनं आहेत आणि त्यांना सुद्धा इथं वेगळी जागा बसायला दिलेली आहे. हे अपक्ष देखील आज या यूथ कोर्टात आपली भूमिका मांडणार आहेत. आणि वर आपण बघू शकतो गॅलरीत सगळे प्रेक्षक सुद्धा आहेत, जे प्रेक्षक या यूथ कोर्टाचं सगळं कामकाज पाहणार आहेत. तेव्हा हे यूथ कोर्ट सज्ज झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा राजकीय फैसला करण्यासाठी. आजच्या या यूथ कोर्टाचं कामकाज पाहण्यासाठी न्यायाधीशाच्या भूमिकेत असणार आहेत प्राध्यापक डॉक्टर संजीव गायकवाड सर. आपण त्यांचं स्वागत करूयात. यूथ कोर्टाचे कामकाज सुरू करण्याचं आवाहन करतो. अच्छे दिनचा वादा करत 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार या देशात आलं. विदर्भानं त्यांना मोठी साथ दिली. पण या विदर्भाला नेमकं काय मिळालं जाणून घेऊयात मोदी समर्थकांकडून. काय दिलं तुम्ही विदर्भाला? आज आपण बघतोय की 2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या सर्वांचं मिळून जे सरकार नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी तयार झालं, विदर्भाला आता काही महिन्यापूर्वीच नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी नितीन गडकरी साहेबांनी जवळपास 6,000 करोड रुपयांचा निधी आज विदर्भाला दिलेला आहे. आज आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात रोडचे कामं चालू आहेत. म्हणजे विकास हा भारतीय जनता पार्टी व नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी देशात होतो हे सगळेजण आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहे. विदर्भाला काय मिळालं? विदर्भाचा गेल्या 55 वर्षातला अनुशेष माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये भरून निघत आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आज अशी महाराष्ट्रातली कुठलीच नगर परिषद मग अ दर्जाची असो का क दर्जाची, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम, रस्त्याचे काम, त्याच्यानंतर नगर परिषदचे बांधकाम आणि सौंदर्यीकरण हे सर्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात चालू आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 100 कोटी जलसंधारणाचे कामे केलेले आहेत आणि ज्या कॉलेजमध्ये आज हा कार्यक्रम होत आहे याच कॉलेजमधून मेडिकल कॉलेजचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे. आणि वाशिम जिल्ह्याच्या इतिहासामधली ही पहिलीच घटना अशी आहे की देशाच्या पंतप्रधानांनी VC द्वारे इथल्या लोकांशी संपर्क साधलेला आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच सांगतो की वाशिमचा विकास आणि विदर्भाचा विकास होत आहे. मोदी सरकारनं जे वादे केले ते वादे पूर्ण केले हा त्यांचा दावा आहे. पण विरोधकांना हे पटतंय का जाणून घेऊया. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी नाकारत आहे. भाजप सरकार ही फक्त विदर्भाच्या मुद्द्यावर आणि विदर्भातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर विदर्भात सर्वात मोठ्या मताधिक्यानं निवडून आली. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील जे बेरोजगार होता, जो नागपूर करार होता, 100%, 33% विद्यार्थ्यांना रोजगार देणार, परंतु 5 वर्षात सतत नोकऱ्या काढल्या नाहीत. या शासनानं फक्त आणि फक्त विद्यार्थ्याची, युवकाची आणि इथल्या शेतकऱ्याची दिशाभूल केली. वाशिममध्ये
वाशिम मध्ये जे आज कामं चालू आहेत ती अजितदादा पवार यांनी 2 कोटी रुपयाची दिली आणि अजितदादा यांनी फक्त या या महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीनं केलेलं आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करतो ते करतो, पण शेतकऱ्यांसाठी सिंचन घोटाळा केला का तुम्ही? अजितदादा पवार यांनी पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सिंचन धरण या वाशिम जिल्ह्यात जेवढे काही धरणं आहेत, जेवढे काही प्रकल्प आहेत, ते फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुभाष साखरे साहेब राज्यमंत्री असताना या जिल्ह्यात झालेले आहेत. आता आमचे मित्र बोलले की त्यांनी 55 वर्षांनी काहीच नाही केलं, ते विदर्भ वेगळा देणार होते. 45 आमदार आहेत विदर्भात भाजपचे, का नाही दिला? घेऊ आपण उत्तर. हे जे सरकार मुळात विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर निवडून आलं, आज रोजी विदर्भातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने आणि मोदी सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे तळागाळात नेऊन घालण्याचं काम करत आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकार आणि जे आपलं नरेंद्र मोदींचं सरकार आहे. या काळातच आपण बघितलेलं आहे. एक मिनिटं बोलू द्या, तुमच्या बोलणं ते आम्ही बोललो नाही, आमचं मत आम्हाला मांडू द्या. आपण बघतोय शेतकऱ्यांसाठी विहिरीची व्यवस्था असेल, शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी तलावाची व्यवस्था असेल, शेतकऱ्यांसाठी सोलार कृषी पंपाची योजना असेल, हे भाजप सरकारने केलेलं आहे. आणि या ठिकाणी काँग्रेसने फक्त 60 वर्षांमध्ये या शेतकऱ्याला लुटलेलं आहे. या व्यतिरिक्त काँग्रेस सरकारने काही केलं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेल्या आहे आणि मोदींनी जेवढा विकास केलेला आहे विदर्भासाठीच नाही तर पूर्ण देशासाठी केलेला आहे. विदर्भात फक्त शेतकरीच नाहीत राहत तर इतर दुसरे व्यक्तीही राहतात. हे सगळे बोलले ना ते ऍक्च्युअली मला काहीच कळलेलं नाहीये, पण मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून मी माझ्या घरची रोजची परिस्थिती सांगते तुम्हाला. हे जे पीएम मोदीलाही मी विरोध करत नाही आणि राहुल गांधींनाही विरोध करत नाही, पण आता या जे 10 वर्षात जे काही घडत आहे ना, तर आतापर्यंत जो सरसकट कर्जमाफी करेन तो खरा लीडर आणि तोच त्या याला हे आणि म्हणजे जे शिक्षण घेतात सगळे इथे ना सगळ्या पीएम आपण म्हणजे डीम युनिव्हर्सिटीज मध्ये वगैरे जातो एमबीबीएसच्या ऍडमिशन वगैरे, इतके हे सगळा कोटा वाढत आहे तर फीस भरू शकत नाही शेतकऱ्यांचे वडील. माझा भाऊ आज एमबीबीएस कॉलेजमध्ये आहे. सल्यूट मी माझ्या डॅडींना सल्यूट करते की माझे पप्पा शेतकरी असून त्यांनी माझ्या भावाची डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली आणि माझ्या भावाला एमबीबीएस करायला शिकवतील. हे नॉर्मल लोक करू शकत नाही शेतकरी. शेतकऱ्यांचं जाऊ द्या, पण पुतळ्याचंही राजकारण झालंय सर. जे आपले थोर नेते आपल्याला घडवलं, स्वातंत्र्याची शिकवण दिली, तर ती शिकवण राहिली बाजूला सर. आम्ही पुतळ्याचं राजकारण करतो इथे. आमची सत्ता आल्यावर आम्ही 15 लाख रुपये देऊ तेही आश्वासन अजून पूर्ण झालेलं नाही. आम्ही आशा लावून बसलेलो सर, शेतकरी गरीब माणसो ना आम्ही, त्याच्यामुळे ते एक आश्वासनच आहे. त्यांचं आश्वासनच होते फक्त सर. मोदी सरकारने जाहीर केलं की बाबा शेतकऱ्याला 6000 रुपये एका वर्षाला आम्ही वेतन देऊ, तर ते वेतनाला आमचा विरोध आहे. कारण की सर जर तुम्ही आम्ही म्हणजे दुसरा खर्च आम्ही मजुरी देतो सर तेवढी जास्त यापेक्षा आमच्या मजुरदाराला तुम्ही 17 रुपये रोज आम्हाला दिला म्हणजे आमचा अपमान नाही. तर राहिला प्रश्न माझ्या अहवाचा की बाबा तुम्ही पुतळ्याचं राजकारण करू नका. सगळ्यात पहिले शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायचा, त्याचा आराखडा तयार करायचा हे भाजपच्या सरकारमध्ये केलेलं आहे. त्यानंतर तो पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबरेटरीपेक्षा मोठा कसा होईल याचा सुद्धा तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे. तिसरा प्रश्न स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया या अंतर्गत मी तुम्ही बोलत असताना मी मध्ये आलो नाही, आमचे पॉईंट क्लिअर होऊ द्या. विरोधक तुम्ही संसदेमध्ये पण हेच करता, विधानसभेमध्ये पण हेच करता, त्यामुळे विकास होत नाही. जे बोलतात त्या बोलू द्या. हे इथं विद्यार्थी थांबले आहेत, विद्यार्थ्यांच्यामध्ये तुम्ही धूळ धोका लागलेत, जातीचं राजकारण करायला लागलेत, तुम्ही विकास होऊ द्या लागला नाही. आज तुम्ही मालेगाव मंगरूळ बीचा रस्ता बघा, रस्त्याच्या कामं चालू आहेत, कॉलेजच्या कामं चालू आहेत. हे सगळं चालू असताना हे विरोधक त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकतात आणि काही लोक त्यांना बळी पडतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोड शेडिंग होतं, शेतकऱ्याला लाईन भेटत नव्हती. लोड शेडिंग मुक्त झालं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आता अटल सौर ऊर्जा चालू झालेल्या आहे. कृषी पंपाचं झालेलं आहे, अटल सौर ऊर्जा योजना चालू झाली आहे. त्यात फक्त 95% सूट आहे, 5% सौर ऊर्जेचा पंप भेटा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता रात्री पाणी द्यायचं काम नाही, सकाळीच पाणी देऊ शकतो सौर ऊर्जाच्या याच्यावर. मी साहेब प्रथमतः मी सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना सांगू इच्छितो, मी विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या संघटनेत काम केलं. पहिल्यांदा मुद्दा त्यांच्या पुढे उपस्थित करतो, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी जे काही आश्वासन दिली सगळी ही आश्वासनं सगळी फेल आहेत.
पहिला तुमचा मुद्दा होता की ही रस्त्याची कामाची ही सगळी अयोग्य, फक्त नितीन गडकरी साहेब किंवा अजून कोणी टेकणार असतील यांचे घर भरण्याचं काम फक्त या रस्त्यामुळे चालू. रस्ते विदर्भातले ओके होते. माननीय नितीनजी गडकरी यांची तारीफ स्वतः पक्ष काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे रस्ते बनवण्याची ती त्या टेक्नॉलॉजीने रस्ते बनवत आहेत. चार चार फूट रस्ते खोदून त्यामध्ये मुरुम गिट्टीकरण आणि एका स्पेशल मशिनरीद्वारे रस्ते बनत आहेत. आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात रस्त्याचं काम चालू आहे हे उघड्या डोळ्याने पाहून सध्या तर हे तयार असतील ऍक्सेप्ट करायला तर याला अंधश्रद्धाच बनवावी लागेल, दुसरं काही नाही. ठीक आहे. भारतीय जनता पार्टीचं एक असं सरकार आहे जे आश्वासन दिल्यानंतर त्या कामाचं भूमिपूजन करते आणि पुन्हा लोकार्पण सुद्धा करते. आज 14 तारखेला देवेंद्र फडणवीस इथं लोकार्पण करत असं आमच्या इथं. ठीक आहे, आपण उत्तर घेऊ. त्यांनी दावा केला रस्त्यांच्या बद्दलचा, पटतोय तुम्हाला दावा? चांगले रस्ते वाशिम जिल्ह्यातले आणि पूर्ण उखडून टाकलेले आहेत आणि हे फक्त जातीय दंगली घडवणारं सरकार आहे. आज इथे गांधीजींचा फोटो आहे. ती पांडेबाई उत्तर प्रदेशातले, त्या पांडेबाईनं गोळ्या घालून गांधीजींची हत्या केलेली आहे. कोणाची बाजू मांडण्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे, जर घोटाळे झाले होते, सिंचन घोटाळा असो का किंवा कोणताही घोटाळा, जर घोटाळे झाले होते तर केंद्रातल्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत, सीबीआय पासून ते गावातल्या हवालदारापर्यंत सगळी यंत्रणा यांच्या ताब्यात आहे. मग कोणी गेला का नाही गेलं त्या गाडीभर पुढे बोलू द्या. तुमच्या आरोपाचं उत्तर देतोय, न्यायपालिका सर्वोच्च न्यायालय आपल्या याच्यावर आहे. त्या सगळ्या ज्या काही गाडीभर पुरावे आहेत त्याची न्याय प्रविष्ट प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला मी आश्वासन देतो की धरण घोटाळ्यामध्ये अजितदादा पवारापासून जितके काही नाव आहेत हे येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला जेलमध्ये दिसतील एवढीच हमी हे सरकार राज्य सरकारने दोघं दोषी आहेत का नाही आम्हाला माहित नाही. आम्हाला शेतकऱ्याला फक्त एवढं माहिती आहे की बाबा आमचं हित हो आणि आमचं हित हे फक्त अजितदादा, शरद पवार, राहुल गांधी यांच्या मार्फतच होईल. आमची फक्त एवढी इच्छा आहे आणि ते होत आहे. नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले त्यापासून महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार कमी झालेला आहे. कारण कुणाही जरी आपण म्हणजे कुणाही शासनाच्या तिथेमध्ये गेलो तर कुठेही आता पहिले जे करप्शन होत होतं ते करप्शन पूर्ण कमी झालेलं आहे. अधिकारी कोणताही आता पैसे घेत नाही. ते आता जे तुम्ही म्हणता ना रस्ते चांगले झालेले आहे ते मला मान्य आहे, रस्ते चांगले झाले, पण त्याबद्दल त्यामुळे वृक्षतोड एवढी होत आहे, पर्यावरणाचा नाश होत आहे, त्याचं काय? तर पुतळे हे व्हायला नाही पाहिजे, कारण की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला, कुठं कोणती कामगिरी केली, म्हणजे जे गडकिल्ले आपले जे गडकिल्ले आहेत ना ते डेव्हलप करायला पाहिजे. पुतळे कशाला बांधताय? काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे. आणि वाशिमचा विकास एकच फुलेशाव आंबेडकरी विचाराचं व्यक्तिमत्वच होऊ शकतं जो तळागाळातून आलेला आहे, ज्यांनी खरंच कष्ट भोगलेले, शेतकऱ्यांचे कष्ट पाहिलेले, हाच प्रश्न सोडू शकतो. काँग्रेस भाजप नाही, भारताला तिसरा पर्याय आहे. नोटाबंदी केलेली होती तेव्हा नोटाबंदीमध्ये मोठ्या म्हणजे जास्त किमतीच्या नोटा आहेत त्या बंद करतात, परंतु मोदी सरकारने 1000ची नोट बंद केली आणि 2000ची आणली, म्हणजे यामध्ये सत्तेबाजी साठेबाजीला प्रोत्साहन मिळाले की त्यामध्ये म्हणजे कमी झालेले आहे. आपल्या दादांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलले आहेत तर मी यांना विचारतो, एक भाजी विकणारा म्हणजे छगन भुजबळ साहेब हे कोट्यवधीचे मालक बनतात ते कसे, म्हणजे यांनी घर भरले नाही आहेत? माननीय भुजबळ साहेब हे बहुजनांचे नेते आहेत, माझेच नाहीत तर बहुजनांचे नेते आहेत. भुजबळ साहेब एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्राच्या धर्तीवर बहुजनाचं नेतृत्व करून तयार झाला. या माणसानं व्यापार उद्योग आणि मोठमोठ्या कंपन्या या महाराष्ट्रात उभारल्या, त्या महाराष्ट्रात ज्या कंपन्या उभारल्या त्याचं जे काही बेनिफिट असेल, जे काही या महाराष्ट्रासाठी केलेलं, पण त्या कंपन्या ज्या आहेत त्या बोगस होते हे समोर आलं ना साहेब. या कंपन्या एकही नंतर जेलमध्ये गेले परंतु आजही सिद्ध झालं नाही. तळे राखणारा मासे खातो ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तळे म्हणजे तुम्ही तळ राखलात म्हणून मासे खाल्लात? त्यांनी पण तेच केलं ना. तुम्ही मंत्री होऊ शकते. त्यांनी कुंभमेळ्याबद्दल, कुंभमेळ्याला 4400 कोटी निधी दिलाय तो कशा थ्रू दिलाय नरेंद्र मोदीने आणि सरसकट कर्जमाफी मागतायत शेतकरी, तर त्यांना का देत नाही? 8 एकरपर्यंत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे, मुळासकट कर्जमाफी. काँग्रेसच्या काळात आमदाराला सुद्धा कर्जमाफी मिळालेली आहे. या सरकारनं एक धोरण राबवलं, या सरकारनं फक्त एक धोरण राबवलं, त्या धोरणाप्रमाणे गरीबात वंचित शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. कर्जमाफी अजिबात मिळालेली नाही, ते 2017 पर्यंत कर्जमाफी करणार होते. 2017 पर्यंत एखादा कर्ज माफ झालेला नाही. मुंबईतने लाखोंचा मोर्चा केला होता, लाल सलाम त्या वादळाचं नाव होतं, तर त्यांनी तिथून मोर्चा वापस लावला आणि सर्वांना सांगितलं की 2017 पर्यंत कर्जमाफी देतो म्हणून. त्या फडणवीस सरकारचा 4.5 वर्षाचा जर अभ्यास झाला असेल तर त्यांनी आमची कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी.
छत्रपती शिवाजी महाराज या सन्मान योजनेला असं नाव देण्यात आलेलं आहे, पण अद्यापही ती कर्जमाफी केवळ कागदावरच राहिली, पूर्णतः कर्जमाफी देण्यात आलीच नाही. आज मराठा तरुणांसाठी जी अण्णासाहेब पाटील योजना आहे त्याच्याबद्दल मी काल बँकेत बोलायला गेलो होतो, तर त्या मॅनेजरने मला सांगितलं की आपल्या पूर्ण जिल्ह्यात फक्त 5 फाईल होणार आहेत, 5 म्हणजे हिंगोली जिल्हा पूर्ण मध्ये फक्त 5 फाईल होणार आहेत अण्णासाहेब पाटील योजनेच्या. 3,25,000 कोटी उद्योगपतींची सरसकट कर्जमाफी झालेली आहे, शेतकऱ्यांची नाही. सर शेतकरी कर्जमाफी 100% व्हायला पाहिजे, पण नुसतं सर चिंगू मेरा हेल्पाट्यानं असंच काम नाही असं दिसायला पाहिजे. आणि ते कर्जमाफी होऊन आले ना त्याच्यावर ते इन प्रोसेस आणखी पण इन प्रोसेस आणि साईड बंद करून ठेवतात, कशाची कर्जमाफी? काहीच कर्जमाफी. 1,000 रुपयाचं सिलेंडर आणि 100 रुपये सबसिडी हे कोणता न्याय? पहिले 500 रुपयाचं सिलेंडर भेटवत होतं पण परवडणार होतं. 55 वर्षातला कचरा सर 5 वर्षात कसं काय साफ होणार आहे? माझ्या मते कर्जमाफी कर्जमाफी 55 वर्षापासून काँग्रेस सरकार होतं, कर्जमाफी त्यावेळी होती तर शेतकऱ्यांचा कितपत विकास हा झालेला आहे 55 वर्षामध्ये? जर आता कर्जमाफी कर्जमाफी मागतात तर माझ्या मते तेव्हापासून विकास झालेला आहे का? शेतकऱ्यांना जेव्हाही गरज पडली, ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आहे असं आघाडी सरकारनं वाटलं आणि सगळ्यांना वाटलं होतं शेतकरी आत्महत्या वाढत त्यावेळेस या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या आघाडी सरकारने सरसकट देशाची कर्जमाफी केली. सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही 2 करोड जागा दरवर्षी काढू, पण अद्यापही ते निघाले नाही. आणि त्यांनी म्हटलं की 2019 मध्ये आम्ही 72,000 जागेची पदभरती करू, पण आजही तरुण बेरोजगार आहेत, याचं कारण काय? कधी मिळेल त्यांना रोजगार? युरियासाठी लाईनी कोणाच्या काळात होत्या? काँग्रेसच्या काळात. लाज वाटायला पाहिजे यांनी. शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे, महिलांना पुलिस त्यांना लाईन मध्ये युरियासाठी खतासाठी हे शेतकऱ्यांचे. ते युरियाचं बोलले काँग्रेसच्या काळात 585 रुपयाचा डीएपीचं पोतं होता, आता 1,300 रुपयाची किंमत त्याची, 1,300 रुपये किंमत आहे. ही महागाई कोणाच्या काळात वाढली? सर हे म्हणतात भ्रष्टाचार. सर जीएसटी गुड सर्व्हिस टॅक्स, काहीच्या गुड सर्व्हिस टॅक्स, प्रत्येक गोष्टीची सर प्रत्येक वस्तूची किंमत वाढवली आहे. जे सामान्य गरीब सर जे रोजची ज्यांची मजुरी आहे त्यांना या प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली ती कुणी कोणी आहे सर? प्रत्येक गोष्टीसाठी सामान्य व्यक्तीला तरसावं लागतं का? गुड सर्व्हिस टॅक्स आला. 2 वर्ष झाले प्राध्यापक भरती नाही निघली, 2,000 जागांचं काय झालं? आणि जनधन योजना राबवली गेली, 500 रुपये भरून सर्वांना खाते खोलायला सांगितले, त्याच्यात 5,000 रुपये टाकणार ते, त्या योजनेचं काय झालं? बोगस योजना सर्व. जीएसटीचा मुद्दा उपस्थित झाला की यांना गब्बर सेल्स टॅक्सची यांनी उपमा दिलेली आहे. मुळात सेल्स टॅक्स मुळात जीएसटीची व्याख्या यांनी समजून नाही घेतलेली आहे. आज जवळपास जे तुमच्या दैनंदिन वस्तू आहेत हे त्या जीएसटीच्या बाहेर गेलेल्या आहेत, आणि जीवनावश्यक वस्तूचा जो कर आहे तो कर कमी झालेला आहे. सत्ताधारी विरोधक अगदी पोट तिडकीने आपले मुद्दे मांडतायत आणि याच तरुणांना करायचा आहे. 2019 लोकसभा निवडणुकांचा फैसला आणि विदर्भातलं हे रणांगण सोपं नाही हे आज इथून दिसून आलं आहे. या सगळ्या युथ कोटामध्ये दोन्ही बाजूनी अगदी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी आणि अपक्षांनी सुद्धा आपली भूमिका मांडली. या सगळ्या चर्चेचा सार काय जाणून घेऊयात न्यायाधीशांकडून. आज आपण इथे युथ कोर्टाच्या वतीने जे चर्चासत्राचं आयोजन केलेलं होतं त्या चर्चासत्रामध्ये अतिशय चांगले मुद्दे युवकांनी मांडलेत, विशेषतः राष्ट्रीय पातळीवरचे काही मुद्दे, काही स्थानिक पातळीवरचे मुद्दे, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी यामध्ये चांगला सहभाग घेतलात, आपली चांगली समस्या सांगितलीत. माझं या युथ कोर्टाच्या वतीने आपल्या सगळ्याला आव्हान आहे की येत्या 2019 निवडणुकीमध्ये आपण सगळे युवक सुशिक्षित आहात किंबहुना तुम्ही सुसंस्कृतही आहात याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या उमेदवाराची निवड करताना असा उमेदवार आपण निवडायचा आहे की जो आपल्याला आपल्या परिसराचा विकास करेल, रोजगारीमध्ये वाढ करेल, औद्योगिक क्षेत्राचा विकास करेल आणि शेती क्षेत्राकडे सुद्धा तो लक्ष देईल. आणि आजच्या कोर्टाची कारवाई इथे थांबली असं जाहीर करतो.